नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीए बीकॉम बीएससी प्रथम वर्ष प्रथम भाषा मराठी गद्य पद्य आणि उपयोजित मराठी या अभ्यासपत्रिकेचा विचार आपण विविध व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत। यापूर्वी आपण गद्य विभागाचे 6 पाठ याचा आढावा घेतलेला आहे आणि पद्य विभागातील ज्या कविता आहेत तर त्यांचाही आढावा घेतलेला आहे। आज आपल्याला एका नवीन कवितेचा विचार करायचा आहे। तुमच्या अभ्यासक्रमामध्ये 7 क्रमांकाची जी कविता आहे जिचं नाव आहे बिरसा मुंडा, या कवितेचा विचार या ठिकाणी आज आपण करणार आहोत। बिरसा मुंडा या कवितेचे कवी आहेत भुजंग मेसराम। मित्रांनो, बिरसा मुंडा हे नाव आपल्या परिचयाचं आहे। आदिवासी समाजाचा नायक आणि आदिवासी मधला एक योद्धा, महामानवाच्या यादीमध्ये ज्या माणसाचं नाव घेतलं जातं असा माणूस म्हणजे बिरसा मुंडा। त्यांच्या जीवनाचं, त्यांच्या कार्याचं वर्णन या ठिकाणी कवीने या कवितेमध्ये केलेलं आहे। कवीचा सुरुवातीला परिचय पाहू। कवीचं नाव आहे भुजंग मेसराम, ज्यांचा जन्म 1958 झाला। किनवट तालुक्यातील मलकाबुडा इथं त्यांचं शालेय शिक्षण झालं। आदिवासी आश्रम शाळेमध्ये 3 दशकापासून काव्यलेखन करणाऱ्या मेसरामांची मातृभाषा गौंडी आहे। त्यासोबत त्यांना मराठी, गौंडी, बंजारी, परधानी, वऱ्हाडी, वारली अशा भाषेतून सुद्धा म्हणजे बोली भाषेतून त्यांनी काव्यलेखन केलेलं आहे। जन्मानं ते आदिवासी। त्यांचा पहिलाच कविता संग्रह उलगुलान नावाचा 1990 आला आणि तो खूप गाजला। आदिवासी साहित्यातला मैलाचा दगड ठरावा असा जो कविता संग्रह आहे उलगुलान नावाचा, तो भुजंग मेसरामांचा। अनेक पातळ्यावर त्यांना पुरस्कार मिळाले। त्यांच्या कवितांचा मराठी, हिंदी, इंग्रजी या सर्व भाषेमध्ये अनुवाद झालेला आहे। मित्रांनो, ही जी कविता आहे बिरसा मुंडा नावाची, यामध्ये बिरसा मुंडा या महानायकाचं वर्णन केलेलं आहे किंवा त्यांचं चित्रण रेखाटलेलं दिसतं। आपल्याकडे नेहमी सगळ्याच महानायकाबद्दल, नायकाबद्दल, महामानवांबद्दल एक समजूत अशी आहे की परिवर्तन जर करायचं असेल तर त्या नायकानं परत जन्माला आलं पाहिजे, पुन्हा एकदा आलं पाहिजे। म्हणजे शिवाजी महाराज परत एकदा जन्माला आले पाहिजे आणि इथली व्यवस्था त्यांनी सुधारली पाहिजे। फुलेशाहू आंबेडकर परत एकदा जन्माला आले पाहिजे असं आपल्याकडं नेहमी म्हटलं जातं आणि कवीच्या कल्पनेतून असं नेहमी येताना दिसतं। तर या कवितेमध्ये सुद्धा बिरसा मुंडानं परत एकदा यावं आणि या आदिवासीच्या उद्धारासाठी, आदिवासी समाजातले जे प्रश्न आज प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी पुन्हा बिरसा मुंडा हेच आले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या कवितेच्या शेवटला कवीने घेतलेली आहे। कवितेमध्ये बिरसा मुंडांचं कार्य सांगत सांगत वर्णन करत करत शेवटला बिरसा मुंडा परत एकदा जन्माला यावेत असं वर्णन केलेलं आहे। बिरसा मुंडाबद्दल आपल्याला माहीत आहे वयाची फक्त 25 वर्ष या माणसाचं आयुष्य। झारखंडमध्ये या ठिकाणी हे बिरसा मुंडा जन्माला आले आणि इंग्रजाच्या विरोधामध्ये त्यांनी संघर्ष केला। रांचीच्या जेलमध्ये वयाच्या 25व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला। पण या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये आदिवासीच्या उत्थानाची जी चळवळ त्यांनी उभी केली ती अतिशय महत्त्वाची आहे। या बिरसा मुंडांच्या जीवनाचं चित्रण कवीनं कसं केलेलं आहे आपण कवितेच्या माध्यमातून बघा। बघा, लोक तुझी वाट पाहत आहेत। कवीची सुरुवातच अशी आहे की तुझी वाट पाहते, तू आला पाहिजे, बिरसा मुंडानं परत एकदा यावं अशा पद्धतीची भूमिका या कवीची आहे। कवी असं म्हणतो की लोक तुझी वाट पाहत आहेत, ज्या खडतर वाटेने तू निघून गेलास ती पायवाट आजचा राजमार्ग झालाय तुझ्या आठवणीसारखाच। म्हणजे तू निघून गेलास, वयाच्या 25व्या वर्षी बिरसा मुंडांचा मृत्यू झाला, तू ज्या खडतर वाटेने निघून गेला, कारण त्या काळात इतकं सोपं नव्हतं इंग्रजांशी लढणं म्हणजे, आणि तेही आदिवासीमध्ये जनजागृती नसताना त्यांना सगळ्यांना एकत्र आणणं आणि लढणं इंग्रजांच्या विरोधात, हा जो तुझा खडतर मार्ग होता तो खडतर मार्ग तू निघून गेलास, तो जो पायवाट झाली होती त्या पायवाटेचा आज राजमार्ग झालेला आहे।
त्या वाटेवर अनेक जण चालतायत, लढतायत, पडतायत, पण आज या राजमार्गावर आम्हाला चालण्यासाठी तू सुद्धा सोबत पाहिजेस, म्हणून तुझी आम्ही वाट पाहतोय. नागड्या रात्री दहशतीचे साम्राज्य असतानाही असंख्य तारकासह चंद्र असावा तसा. म्हणजे ज्या काळामध्ये रात्र नागडी होती, कुठल्याही व्यवस्था आदिवासींची सगळी व्यवस्था उद्ध्वस्त होऊ पाहत होती. जंगलाचा राजा असलेला आदिवासी जंगलामधून हद्दपार केला जात होता. अशा काळामध्ये दहशतीचं साम्राज्य होतं, तरी सुद्धा तारकामध्ये चंद्र चमकावा तसा तू चमकायचास, तू चमकला होतास, त्या चंद्रासारखा तू होतास, तसा तू आईच्या मोळी बाजारात तेंदूपानाच्या खळ्यावर, व्याजात गेलेल्या शेतावर, मजुरीच्या वडबट्यावर, इतकेच नव्हे तर कोड पाखंडीच्या पोळात, बस्तूरच्या गोटूलवर, इंदावलीच्या बाजारात, चंद्रपूरच्या अरण्यात तूच दिसतोस रे आमच्या सोबत, सांग तुला विसरावं तरी कसं. म्हणजे कवी असं म्हणतो की ज्या काळामध्ये नागले रात्रीचं साम्राज्य होतं, ज्या काळामध्ये इंग्रजांचा अन्याय अत्याचार होता, त्या काळामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी तू लढला. कुठं कुठं लढला? मोळी बाजारात. म्हणजे आई जी मोळी विकायची, तिच्यावर तिथं अन्याय व्हायचा त्या मोळी बाजारात, तो अन्याय दूर करण्यासाठी बिरसा मुंडा लढले. तेंदूपानाच्या खळ्यावर जे शोषण व्हायचं आदिवासींचं, तिथलं शोषण बंद होण्यासाठी बिरसा मुंडाने लढा दिला. व्याजात गेलेल्या शेतावर, म्हणजे कुठलं तरी सावकाराकडून व्याज घेतलेलं आहे, त्याच्यासाठी शेत गहाण पडलेलं आहे, जमीन गहाण टाकलेली आहे, अशांच्या उद्धारासाठी तू लढला, मजुरांसाठी तू लढला. इतकंच नव्हे तर कोड पाखंडीच्या पोळात, गोटूलवर, इंदावलीच्या बाजारात, जिथं जिथं आदिवासींचं शोषण होत आहे तिथं तिथं लढा देण्याचं काम, माणसं जागृत करण्याचं काम या ठिकाणी बिरसा मुंडांनी केलं. आणि मग या सगळ्या ठिकाणी तू लढला आहेस, चंद्रपूरच्या अरण्यात अरण्यासाठी तू लढला आहेस, आणि म्हणून तूच आम्हाला सगळीकडे दिसतोस, सांग तुला विसरावं कसं, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी बिरसा मुंडाला केला. तुला आम्ही विसरू शकत नाही, आदिवासी माणूस बिरसा मुंडा तुला विसरू शकत नाही, कारण प्रत्येक घटकापर्यंत तू जाऊन पोहोचला आहेस, या प्रत्येक घटकासाठी तू काम केलं आहेस. आणि म्हणून कवी म्हणतो, कवी हा आश्रमशाळेमध्ये काम करतो, तो म्हणतो मी कधी कधी जेव्हा आश्रमशाळेत जातो, म्हणजे या तर माणसापर्यंत गेलास तू, मोळी विकणाऱ्या आईपर्यंत गेला, गोटूलवर गेला, इंदावलीच्या बाजारात गेला, जिथं जिथं अन्याय होता तिथं गेला, पण लहान मुलांपर्यंत सुद्धा बिरसा मुंडा जाऊन पोहोचलेले. आदिवासींचे मुलं भाबडे प्रश्न विचारतात की बिरसा मुंडा कसा होता म्हणून. तेव्हा कवी म्हणतो मी कधी कधी जेव्हा आश्रमशाळेत जातो, मुले विचारतात काका बिरसा मुंडा कुठे राहतो, म्हणजे लहान मुलं विचारतात की कुठं राहतो बिरसा मुंडा, कारण जिथं अन्याय आहे त्याचं जर निपात करण्यासाठी बिरसा मुंडांनी काम केलेलं असेल तर असा बिरसा मुंडा कुठे राहतो, कारण आजही आदिवासीवर अन्याय अत्याचार होतोय, तो संपलाय का? नाही. म्हणजे बिरसा मुंडांनी जरी वाचा फोडली असेल, तत्कालीन परिस्थितीमध्ये जरी आदिवासींच्या उद्धारासाठी कार्य केलेलं असेल, तर आजही आदिवासींची परिस्थिती पूर्णतः बदललेली नाही, आजही त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो. म्हणून आज तो कुठं राहतो, मुलं विचारतात काका बिरसा मुंडा कुठे राहतो, मला सांगता येत नाही त्यांच्या स्वप्नाळू भाषेत उत्तर. कवी म्हणतो मला नाही सांगता येत, आता मी कसं सांगू कुठं राहतो म्हणून. ती त्यांची स्वप्न आहे की बिरसा मुंडा यावा आणि आमचा उद्धार करावा, पण मला त्याच्यासाठी स्वप्नाळू भाषेतलं उत्तर सांगता येत नाही, तेव्हा मी बयान टाळणारा आरोपी होतो, मला टाळावं लागतं, मी काहीतरी काहीच बोलत नाही, कुठलंच उत्तर देत नाही, कारण मला याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे की बिरसा मुंडा कुठं राहतो म्हणून. आणि म्हणून मी त्यावेळेस आरोपी होतो, मुलापर्यंत तर तू पोहोचला आहेस बाराखडीसारखा, मुलापर्यंत बाराखडी पोहोचते, तसा भाषा जशी त्याच्यापर्यंत पोहोचते, शिक्षण त्याच्यापर्यंत बाराखडीचं पोहोचतं, तसा तू मुलांपर्यंत पोहोचलाय, कुणी सांगावं, मुलांच्या स्वप्नातही तू जात असशील तुझी रहस्य सांगायला, म्हणजे तू काय केलंस हे सांगायला, कदाचित त्यांच्या स्वप्नात तू जात असशील मला नाही माहीत, पण परंतु त्या तमाम लोकांचे काय जी त्या मुलासारखी तुझी वाट पाहत आहेत. फक्त मुलंच वाट पाहत आहेत का आदिवासींची? नाही, तमाम लोक आदिवासींची वाट बघतायत. जिथं जिथं अन्याय होतोय, जिथं जिथं दुःख दारिद्र्य दैन्याय, तिथं तिथं लोक बिरसा मुंडा तुझीच वाट पाहत आहेत. आईला पहाटे जात्यावर तुझी गाणी गाताना मी ऐकत असतो डोळे मिटून, म्हणजे आई गाणं गाते माझी
कोणाचं गाणं गाते, ती तुझं गाणं गाते. जात्यावर बसल्याच्या नंतर या ठिकाणी गाणं कोणाचं गात असेल आदिवासी आई, तर ती बिरसा मुंडाचं गाणं गाते. आणि कवी म्हणतो की मी डोळे मिटून ते ऐकत असतो, डोंगर उतारणीवर बाया रॅलो रॅलोची तुला घालतात शपथ, तीही घेतो डोळ्यामध्ये घेतो बांधून. म्हणजे तुला डोंगर उतारणीला बाया जेव्हा तुला शपथ घालतात, रॅलो रॅलोची शपथ घालतात, तेव्हा ती सुद्धा मी काय करतो, माझ्या डोळ्यामध्ये उतरवून घेतो, बांधून घेतो. मजूरदार पात हाकताना, जागल करताना, गुरं वळवताना, गवत नींदताना, या हातावरून त्या हातावर देतात तुला प्रसाद वाटावा तसा, मी सुद्धा घेतो आणि वाटतो. म्हणजे कोण बिरसा मुंडाच्या विषयीची आठवण काढतं? एक दळण दळणारी आई, डोंगर उतारणीला चढणाऱ्या उतारणाऱ्या बाया, मजूर हाकताना मजूरदार, जागल करणारे जागरण करणारे लोक, गुरं वळणारे जे गुराखी आहेत ते, गवत निंदणाऱ्या बाया, आणि हा कवी स्वतः, हे सगळेजण बिरसा मुंडाबद्दल बोलतात. या हातावरून त्या हातावर देतात, म्हणजे एकमेकाला बिरसा मुंडाच्या गोष्टी सांगतात. आणि तसा मी सुद्धा या ठिकाणी सांगतो. सांगायचा मुद्दा म्हणजे मी शिकत असतो तुझ्या आदिम विद्यापीठाची विषय वृत्ती रेषा. म्हणजे मला याच्यातून शिकायला भेटतं, मी शिकतोय, तुझा संघर्ष शिकतोय, तुझं कार्य कर्तृत्व शिकतोय, ज्या पद्धतीनं तू लढलास ते शिकतोय, हे सगळं करतोय, पण मला तसं होता येत नाही, हे दुर्दैव आहे, आणि म्हणून मला तू अजून पाहिजेस, अशी एक भूमिका कवीने घेतली. म्हणून या ठिकाणी मी शिकत असतो तुझ्या आदिम विद्यापीठाची विषय वृत्ती रेषा, तर लोक फक्त गाणीच गातात असं नाही, गाणी गातात आणि सोडून देतात का? नाही, तर ते ऐकतात, बोलतात, मरतात. तुझ्या नावानं संघर्ष चालू आहे, आम्ही पेटून उठतोय, आम्ही लढतोय, ऐकतोय तुला, तुझी गाणी ऐकतोय, तुझं कर्तृत्व ऐकतोय, आम्ही बोलतोय, तुझं कार्यकर्तृत्वाबद्दल बोलतोय, आणि मरतो सुद्धा. घरदार शाळा बाजार मोर्चात नि जंगलात, म्हणजे आम्ही जंगलामध्ये मरतोय, आम्ही मोर्चामध्ये मरतोय, आम्ही बाजारात मरतोय, आम्ही शाळेमध्ये मरतोय, आम्ही घरात मरतोय, सगळीकडे शोषण आमचं होतंय, आम्ही त्या शोषणाच्या विरुद्ध लढा देतोय, त्याच्यासाठी आम्ही मरायलाही तयार होतोय. कशासाठी? एका सशक्त बदलासाठी. एक बदल झाला पाहिजे, सशक्त बदल झाला पाहिजे, शक्तिमान झाला पाहिजे. आदिवासींचं जे जगणं आहे ते सशक्त झालं पाहिजे, जे की अशक्त करून टाकलं इथल्या व्यवस्थेनं, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, याचं लक्ष त्यांच्याकडे जावं आणि त्यांचा विकास व्हावा, अशा सशक्त बदलासाठी आम्ही लढतोय, अशा पद्धतीनं कवी म्हणतो. खरं तर यापैकी तुला कुणीच पाहिलं नसेल, जे लढतायत ना आज, तुझी आठवण काढतायत, त्यापैकी तुला कोणीही पाहिलं नसेल, मी सुद्धा नाही. कवी म्हणतो, मी सुद्धा, म्हणून तर आमच्या असंतोषातून तूच दिसतोस मला एकटा. म्हणून आम्हीच, आमचा जो असंतोष आहे या समाजव्यवस्थेच्या विरुद्ध जी आम्ही लढतो, या राज्यव्यवस्थेच्या विरोधात आम्ही लढतो, अन्यायाच्या विरोधात आम्ही लढतो, तेव्हा आमच्या असंतोषात कोण दिसतो? आम्हाला तू दिसतोस, कारण तू आमच्यासाठी लढला होतास. आणि म्हणून त्यावेळी तुला झाली होती हातगाई, गोऱ्यांना इथून हाकलायची. त्यावेळेस तू लढा दिलास कशासाठी? गोऱ्यांना इथून हाकलण्यासाठी, जे इंग्रज होते त्यांना हकालण्यासाठी तू लढा दिलास. सिंगभूम मंडला वसई चांद्याची गादी फुलवण्याची, ह्या आदिवासींच्या गाद्या होत्या आणि तिथं आदिवासींचं साम्राज्य होतं. त्या गाद्या पुन्हा फुलल्या पाहिजे, पुन्हा त्या नव्यानं उभ्या राहिल्या पाहिजे, त्या तयार झाल्या पाहिजे, याची घाई तुला झाली होती हिरव्या अरण्यासाठी. हिरवं म्हणजे सशक्त, चांगलं, चांगलं अरण्याचं जगणं व्हावं, आदिवासींचं जगणं सुकर व्हावं, याच्यासाठी तू लढलास. आज गोरे नाहीत ती स्वप्नातली राज्य सुद्धा नाहीत. आज गोरे निघून गेलेले तिथून, इंग्रज 1947 निघून गेले. ती जी राज्य होती सिंगभूमचं, मंडलाचं, वसईचं, आदिवासीची राज्य, आज ती राज्य सुद्धा नाहीत. आमच्या दाट डोक्यागत अरण्यही नाहीत. ज्या काळात तू लढला त्या काळात डोक्या इतकाली अरण्य असायची जिथं माणूस सुद्धा दिसायचा नाही, आणि तू सुद्धा नाहीस. हे सगळं आज नाही, आहे फक्त अरण्यात वाढणारा असंतोष. आज काय शिल्लक आहे? असंतोष मात्र शिल्लक आहे. त्या काळात जे होतं ते आज सगळं संपुष्टात आलंय, पण असंतोष त्याही काळात होता, आजही तो असंतोष जशाला तसा शिल्लक आहे. म्हणून आज आहे छोट असंतोष आणि ओठावर तूच दिलेलं छोटं गीत, उलगुलान उलगुलान उलगुलान, जे बंडाचं निशान तू उलगुलान नावाच्या घोषणेतून फडकवलं होतंस, तर ते तुझं गाणं या ठिकाणी उलगुलान नावाचं शिल्लक आहे. आणि तुझा
तो जो असंतोष तुझ्या काळातला होता, जो तुझ्यात निर्माण झाला होता, आज सगळ्या आदिवासीमध्ये तो असंतोष निर्माण झालेला आहे, जे आता बनलं आहे सांस्कृतिक आंदोलन, आमच्या संस्कृती वाचवण्याचं, आदिवासींचं जीवन सुकर करण्यासाठीचं एक आंदोलन बनलेलं आहे तुझं उलगुलान नावाचं ते गीत। खरंच आम्हाला घाई झाली म्हटलं तरी चालेल, परंतु संस्कृतीकरणाला आमचा नकार आहे। म्हणजे हे जे संस्कृतीकरण चाललेलं आहे याला आमचा नकार आहे, अंधाराला आहे तसा, अंधाराला जसा नकार असावा तसा इथल्या संस्कृतीकरणाला आमचा नकार आहे, रान विभागणाऱ्या कंत्राटी व्यवस्थेला आमचा नकार। म्हणजे रान विभागणी जी चालू आहे, आदिवासी जो जंगलाचा राजा म्हटला जायचा, त्याचं रान असायचं, त्याची वाटणी झाली, तिथं लोकांनी वाटण्या केल्या, विभागणी झाली, आणि याला मात्र आमचा कंत्राटी व्यवस्थेला आमचा नकार आहे। खोऱ्याच्या उच्चारासारखा बिरसा तू कुठूनही केव्हाही उगव रे, गवत कापणाऱ्या विळ्यातून, मोळिणीच्या कुऱ्हाडीतून, शेता शेतातील मजुरीतून, गावागावाच्या वेठीतून, गॅलरीत आणलेल्या गोटुली रंगातून, कारागिराच्या भट्टीतून, म्हणजे कुठून तरी तू ये उगव, तू आल्याशिवाय आता हा सशक्त बदल होऊ शकत नाही, म्हणून तू कुठून ये, तर गवत कापणाऱ्याचा विळा जो असतो त्या विळ्यातून ये, मोळिणीची कुऱ्हाड असते त्या कुऱ्हाडीतून ये, म्हणजे इथला नाश या अन्यायाचा करण्यासाठी ही प्रतीकं वापरली, कुऱ्हाड असेल, विळा असेल, शेता शेतामधली जी मजूर आहेत त्याच्यातून ये, गावागावाच्या वेठीतून ये, गोटुलच्या रंगातून आला तरी चालेल, कारागिराच्या भट्टीतून आला तरी चालेल, इथून तिथून पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरेतून कुठल्याही दिशेने आल्या तरी चालेल, कुठूनही ये रे बिरसा, हे फुलवीतसेत लोक तुझीच वाट पाहत आहेत। हे शेत फुलवण्यासाठी ये, इथलं आदिवासींचं जगणं सुकर करण्यासाठी ये, इथल्या अन्यायाला पुन्हा वाचा तर फुटलेली आहे पण याला नष्ट करण्यासाठी ये, तुझ्याशिवाय इथं एक सशक्त बदल होऊ शकत नाही, आदिवासींचं जीवन हे चांगलं होऊ शकत नाही, म्हणून अशा एका बदलासाठी तू कुठून तरी ये आणि आमच्या सोबत तू असलास की मग आम्हाला लढायला सोपं जाईल आणि आम्ही विजयी होऊ शकतो, म्हणून तू आमच्यात आला पाहिजेस। म्हणजे बिरसा मुंडा जरी निघून गेलेल्या असले तर कुठल्या ना कुठल्या रूपातून तू इथं ये आणि या अन्यायाच्या विरोधामध्ये या ठिकाणी संघर्ष करण्यासाठी आमच्या सोबत बिरसा मुंडांनी यावं, अशा पद्धतीची एक भूमिका या कवीनं या कवितेमधून घेतली। म्हणजे बिरसा मुंडांचं चित्रण करत त्यांच्या कार्यकर्तृत्वावर भाष्य करत वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी कशा पद्धतीनं वयाच्या 25 वर्षामध्ये सुद्धा आपलं एक कार्यकर्तृत्व केलं आणि आदिवासींचे महानायक म्हणून आज सर्वांना ते परिचित आहे, अशा या बिरसा मुंडांना पुन्हा एकदा आलं पाहिजे आणि इथं येऊन परत आदिवासींचे जे प्रश्न असतील, आदिवासींवर होणारा अन्याय अत्याचार असेल, परत ते जे गवताचं अरण्य आहे, हिरवे शेत आहे, ते फुलवण्यासाठी बिरसा मुंडांनी यावं, अशा पद्धतीची अपेक्षा या कवितेमधून कवीने केलेली आहे। तर ही कविता आपण लक्षात ठेवली पाहिजे। तर या कवितेमध्ये आपण या ठिकाणी थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची कविता घेऊन। तोपर्यंत नमस्कार।